तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे मराठी या विषयाची, तर त्याच्यासाठी एक कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल। वेळ आहे 3 तास आणि एकूण गुण आहेत 80। तर ही 80 गुणांची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये अशा फॉर्मॅटमध्ये तुमची प्रश्नपत्रिका असेल आणि ह्या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये उपयोग होईल। आता बघा, प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिला विभाग आहे गद्य, त्याच्यातला उताराच्या आधारे प्रश्न उत्तरं लिहायचे आहेत। आता बघा, त्यासाठी हा उतारा आहे, तर हा व्यवस्थित वाचायचा आहे आणि याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत। पहिली कृती काय आहे बघा, कठी आहे, कठीयाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये, दोन स्वभाव वैशिष्ट्य तिथं लिहायचे आहेत। त्यासाठी व्यवस्थित हा उतारा वाचा। कोणास उद्देशून म्हटले ते लिहा, सर्वज्ञ कोणास उद्देशून म्हटलं आणि वानरेया हे कोणास उद्देशून म्हटलं। त्यानंतर स्वमत, आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा। उताऱ्याचा उपयोग करायचा आहे पण त्यावर तुमचं मत मांडायचं आहे की आपल्यातला जो गुण आहे तोच आपला अवगुण म्हणजे वाईट गुण होऊ शकतो, हे कसं काय, तर ते तिथं उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करायचं। त्यानंतर दुसरं बघा, दुसरा त्यातला खालील उताऱ्याच्या आधारे, आता इथनं पुढच्या याच्यासाठी खालचा उतारा वाचायचा, तर हा उतारा व्यवस्थित वाचा आणि हा उतारा व्यवस्थित वाचून झाला की मग हवं तर त्याचा स्क्रीनशॉट मारा इथंपर्यंत आणि मग त्याच्यावरचे प्रश्न उत्तर सोडवा। तर ह्या उताऱ्यामध्ये, दुसऱ्या उताऱ्यामध्ये आलेली शहरांची नावे, 4 शहरांची नाव आहेत, तर ती व्यवस्थित काय करा, लिहा तिथे। त्याच्यानंतर पुढची कृती आहे दुपार यांना सलाम करते, दुपार कोणाकोणाला सलाम करते, ती दोन नावं तिथं लिहायची आहेत। स्वमत, एखाद्या श्रमिक कामगाराचं जीवन तुमच्या शब्दात लिहायचं आहे, श्रमिक कामगाराचं जीवन कसं असतं, तो कसं त्याचं आयुष्य जगतो, कशी काटकसर करत तो त्याचं आयुष्य जगत असतो, किती त्याच्या समस्या असतात, यावर थोडंसं तुम्ही लिहायचं आहे। अपठित गद्य म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरचा एखादा उतारा असेल। आता बघा, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असं म्हटलेलं आहे। भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली वसतिगृह, कोणकोणती वसतिगृह त्यांनी सुरू केली, तर ती तिथे लिहायची आहे। तर हा उतारा व्यवस्थित वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांचे उत्तरं द्या। आता बघा, आकृती पूर्ण करा। भाऊराव पाटील यांच्या वसतिगृहाचे विशेष, काय विशेष होतं त्यांच्या वसतिगृहामध्ये, तर ते इथं लिहायचं आहे। त्याच्यानंतर बघा, विभाग 2 पद्य विभाग किंवा कवितेचा विभाग आहे, तर याच्यामध्ये प्रश्न 2 बघा, दिलेल्या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता कवितेवरचे प्रश्न सोडवायचे, इथं काय केलं आपण, अपठित गद्य बघितलं, आता म्हणजे उताऱ्याचे 3 उतारे, 2 पाठ्यपुस्तकातले आणि 1 बाहेरचा, तसा आता पद्य विभाग कवितेचा विभाग। राजवाड्याला वैभव प्राप्त करून देणारे कोणतेही 4 घटक स्पष्ट करायचे, त्यासाठी ही कविता तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न, हे वरचा प्रश्न त्याच्यावर आधारित आहे। त्याच्यानंतर बघा, झोपडीत येण्यासाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना, 4 भावना त्यानं व्यक्त केलेल्या तिथे लिहायचे। पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराज या झोपडीत माझ्या, या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ, तुम्हाला समजलेला अर्थ, त्या शब्दातून नेमकं काय व्यक्त केलं ते तिथे लिहायचं। त्याच्यानंतर बघा, दरास नाही दोया या झोपडीत माझ्या, या काव्यपंक्तीचा आशय सौंदर्य काय करायचं स्पष्ट करायचं। आता त्यातला दुसरा बघा, कोणत्याही एका कवितेच्या संदर्भात, पण मी म्हणतोय की आत्ता तुम्ही दोन्ही कवितेंची तयारी कराया, या प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री बघा, पहिली आहे मी वाचतोय आणि दुसरा आहे धरीला पंढरीचा चोर। तर कवी किंवा कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय
आणि कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं लायची. त्याच्यानंतर बघा रसग्रहण, या काव्यपंक्तीचे रसग्रहण. मी वाचतोय माझी कविता आणि माझी आई, माझी बोली, माझी भूमी कवितेसोबत, या काव्यपंक्तीचं काय करायचं आहे, रसग्रहण करायचं आहे. आता बघा प्रश्न 3 स्थूल वाचन या घटकावर आधारित आहे. तर खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्यात. त्यातलं पहिलं बघा, लहान मुलांची जी हास्यचित्र काढणं अवघड आहे याबाबत तुमचं मत स्पष्ट करा. लहान मुलं असतात त्यांची हास्यचित्र काढणं थोडंसं अवघड असतं, ते का, त्याबद्दल तुमचं मत स्पष्ट करायचं. व्यंगचित्र आणि हास्यचित्र यामधला फरक स्पष्ट करा म्हटलं, आणि तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. त्यानंतर बघा पुढे 4 भाषा अभ्यास व्याकरण घटकावर आधारित कृती अलंकार. खालील उदाहरण वाचून कृती सोडवा. या उदाहरणातील प्रकार, अलंकाराचा प्रकार कोणता, आणि दुसरे एखादं उदाहरण ते सोडून त्याचं दुसरं उदाहरण तुम्ही तिथे द्यायचं आहे. रसविचार, उदाहरणे वाचा आणि त्यावर आधारित कृती सोडवा. काय सांगू संतांचे उपकार, मज निरंतरी जगविती, आणि दुसरं डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. याच्यातून आपल्याला काय सांगायचं आहे ते, त्याच्यातून आपल्याला काय कळालं ते तिथं पुढे लिहायचं आहे. रसविचार. वाक्यप्रचार बघा, कोणतेही 2 म्हटले पण तयारी करताना सगळ्याची करा. वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा आणि वाक्यात उपयोग करा. घाव घालणे, मात करणे, घाम गाळणे, धूम ठोकणे, प्रत्येकाचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग. त्यानंतर शब्दसंपत्ती, भाषिक घटकांवर आधारित कृती करायचे. समानार्थी शब्द राजा आणि वसुंधरा यांना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द प्रकाश आणि लहान याला विरुद्धार्थी शब्द. आता शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहायचा आहे. बघा, स्तुती करणारा आणि आधी जन्मलेला या दोन्हीला शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहायचे. आता बघा, लेखन नियमानुसार अचूक शब्द, आशीर्वाद हा यातला योग्य शब्द कुठला आहे ते लिहायचं ह्या सगळ्यांमधला. निसर्ग योग्य शब्द कोणता, दुर्मिळ योग्य शब्द कोणता ते लिहायचं. पिढी, प्रत्येकाचा अचूक शब्द ओळखायचा. विरामचिन्हे याच्यावर आधारित कुठे योग्य विरामचिन्ह लिहायचं, अपसरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्ण विराम, स्वल्प विराम. त्यानंतर बघा, उपयोजित लेखनावर आधारित विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5, खालीलपैकी कोणतीही 1 कृती सोडवायची. पत्रलेखन. आता बघा, पत्रलेखनावर पुढील जाहिरात वाचा व त्यानुसार दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. ही जाहिरात वाचायची आणि विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं पाठ्यपुस्तकेतर पुस्तकांची मागणी, म्हणजे पाठ्यपुस्तकं सोडून, तुमची शालेय पुस्तकं सोडून इतर विषयांची किंवा इतर ह्याची पुस्तकं मागणं, ह्या अर्थानं पत्र लिहा. पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सदोष निघाल्याची, म्हणजे त्याच्यामध्ये दोष, पानं मधली काही पानं कमी आहेत किंवा काही खराब झालेली आहेत, असं काही पाठ्यपुस्तकामध्ये आढळलंय आणि त्याला त्यातला सदोष आढळलाय, त्यामुळे त्याच्यावर तक्रार करणारं पत्र तिथं लिहायचं आहे. किंवा वरती जो अपठित उतारा दिला त्याचा 1/3, 10 ओळी असतील तर साधारण 3 ओळी एवढ्या, सॉरी हा साधारण 3-4 ओळी, जर 10 ओळी असतील तर 3-4 ओळी या प्रमाणात, म्हणजे 1/3 शब्दात त्याचा काय लिहायचा आहे तर सारांश लिहायचा आहे. आता बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. वृत्तांत लेखन करायचं आहे. शाळेत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला, त्याचं वृत्तांत लेखन लिहा. किंवा संवाद लेखन, हां 2 मित्रांमधील ज्ञान साधना परभणी शाळेत विज्ञान प्रदर्शन भरले आहे आणि
त्याला भेट देण्यासाठी साईराज आणि पार्थ यांच्यामधलं संवाद लिहायचा. त्याच्यानंतर कथालेखन, एक कथा दिलेली आहे आणि कथेचे मुद्दे दिलेले आहेत, त्यावरनं पूर्ण कथा तयार करायचे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे 8 गुणांसाठी. तर बघा, वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले पहिले पारितोषिक, सहभाग, अपमान हे मुद्दे वापरायचे आणि मग त्याद्वारे काय करायचं त्याच्यावर एक. तर वक्तृत्व स्पर्धेत तुम्हाला पारितोषिक मिळालंय अशी कल्पना करा. वरील मुद्दे तुम्हाला केवळ मार्गदर्शक आहेत, त्याच्या आधाराने हे काय करा, लिहा. आता आत्मकथन, झाडाचं आत्मकथन लिहायचं आहे. त्यासाठी त्याची खंत, उपयुक्तता, महत्व, आनंद, आजची स्थिती या सगळ्या मुद्द्याचा उपयोग करून झाड स्वतः बोलतंय अशी कल्पना करून आपण त्याचं आत्मकथन लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, वैचारिक लेखन, पाणी टंचाई एक ज्वलंत समस्या याच्यावर आधारित वैचारिक लेखन करायचं आहे. तिन्हीपैकी कोणतीही एक कृती तुम्ही करायची 8 गुणांसाठी. तर अशा प्रकारे हा 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती तुमची पूर्ण होते. इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत आपण, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.